एक महत्वाची बातमी, शिंदेगड शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांना धमकीचं पत्र आलंय. पोस्टाने हे पत्र आलेलं आहे, निनावी पत्र आहे. या पत्रात जीवाला धोका निर्माण करण्याबाबत धमकी दिली गेली आहे. पत्राचा वैजापूर पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. आमदार रमेश बोरणारे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. आपल्या बरोबर आहेत बोरणारे सर. कधी आले पत्र, पत्रातला मजकूर काय आहे, कुठून आले? माझ्या संपर्क कार्यालयामध्ये वैजापूर पोस्टाच्या मार्फत आणि अहमदनगर जिल्ह्यामधून जो टपाल आला त्यामध्ये फक्त चारच वाक्य लिहून त्यांनी पाठवलं का खालील व्यक्ती ही गुंड प्रवृत्तीची आहे आणि त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुम्हाला ठार मारण्याची सुपारी ते देत आहे. मी तर काही भिनारा कार्यकर्ता नाही, मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेलो कार्यकर्ता आहे, कट्टर समर्थक म्हणून माझ्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यामुळे मला भीती काही वाटण्याचं कारण नाही आहे ना, आणि म्हणून भीतीचं काय कारणच नाही ना काही. यंत्रणेला आव्हान काय तुमचं? काय नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी करावी, एवढंच आव्हान आहे. पाठीमागे राजकारण तर 100% आहे, कारण शेवटी मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आज जरी आमदार म्हणून काम करत असलो तर लोकांची सेवा करणारा जनसेवक म्हणून आमदार पुढे आलेलो आहे, कारण मी आध्यात्मिक आमदार आहे. त्याच्यामुळं माझी वैयक्तिक कोणावर दुश्मनी नाही आणि आतापर्यंत जे जीवन मी जगलं आहे ना यामधून माझा म्हणजे सिंगलही शत्रू नसावा असं मला त्या ठिकाणी वाटतं. म्हणून हे वैयक्तिक कारणामधून काहीच घडलेलं नाही. कॅमेरामन अमिताडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. आमदार बोरणारे यांना धमकी आली आहे, त्या बाबतीमध्ये पोलीस काम करतायत, तपास करतायत. गृह विभाग आमचा सक्षम आहे आणि अशा धमक्यांना आमचे आमदार कोणी भीक घालत नाहीत, ते त्यांचा बंदोबस्त गृह विभाग करेल.